गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्येही आता भाजपचं सरकार येणार आहे. तिथल्या विधानसभेमधली बहुमत चाचणी जी होती ती भाजपने जिंकलेली आहे. तिथल्या विधानसभेतल्या या बहुमत चाचणीमध्ये 33 मतांची आवश्यकता होती. ही मतं भाजपला मिळालेली आहेत आणि भाजपचे बिरेंद्र सिंग हे मणिपूरचे पुढचे मुख्यमंत्री होणार आहेत. ते राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आहेत. मणिपूरची ही विधानसभा मणिपूरच्या विधानसभेमध्ये लागलेला हा जो निकाल आहे तो काँग्रेसला अजून एक धक्का लागल्याचं मानलं जात आहे. कारण काय, मणिपूरमध्ये ही गोव्यासारखीच काँग्रेसची चांगली मजबूत स्थिती होती. काँग्रेस नंबर एकचा पक्ष होता पण भाजपने दुसऱ्या क्रमांकावर असतानाही बाकी पक्षांच्या साथीने सरकार स्थापना करण्यामध्ये बाजी मारलेली आहे. यापुढच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा लोकसत्ता.com ला.